नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये मी आपला मोठा बंधू तहसीलदार नितीन कुमार देवरे ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माझा जो इनबॉक्स आहे किंवा व्हॉट्सअपचे जे काही मेसेजेस आहेत, तर त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थी मित्रांचा एकच प्रश्न त्या ठिकाणी आहे. तो प्रश्न म्हणजे, सर पद भरतीचं काय होणार आहे? निश्चितच तुमचा असंतोष, तुमचा त्रागा, तुमचा राग त्या ठिकाणी मला दिसून येतो आहे. त्या ठिकाणी सरकारबाबत, शासनाबाबत, यंत्रणेबाबत त्या ठिकाणी बऱ्याचशा निगेटिव्ह कमेंट किंवा बराचसा म्हणजे राग जो आहे तर तो मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. आणि निश्चितच मित्रांनो, जर पदभरती 2-4 वर्षापासून रखडलेली आहे तर तुमचा राग साहजिक आहे. परंतु मित्रांनो, या परिस्थितीत सुद्धा मी तुम्हाला एक मोठा भाऊ म्हणून एकच सल्ला देईन, तो म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी त्रागा न करता धीर ठेवावाच लागेल. आपल्याला शांत राहावं लागेल या परिस्थितीमध्ये. आणि आज व्हिडिओ बनवण्याचं जे कारण आहे, आता तुम्हाला पण वाटलं असेल गेल्या 15 दिवसापासून त्या ठिकाणी माझा व्हिडिओ आलेला नव्हता, तर तुम्हाला असं वाटलं असेल की सरही आता आपल्याला काही साथ देत नाही आणि व्हिडिओ टाकत नाही. बरेचसे विद्यार्थी मित्र सुद्धा त्या ठिकाणी मला व्हिडिओ टाकण्याबाबत वारंवार सांगत होते. परंतु मित्रांनो, एक रिलायबल ऑथेंटिक माहिती मिळेपर्यंत त्या ठिकाणी व्हिडिओ टाकणे आणि काहीतरी विद्यार्थी मित्रांच्या त्या ठिकाणी परिस्थितीचा फायदा घेणे किंवा काहीतरी मिसगाईड करणे ही काही माझ्या मनाला पटत नाही. आणि त्यामुळे मी काही त्या संबंधी किंवा पदभरती संबंधी व्हिडिओ टाकत नव्हतो. मग त्या दरम्यान बरेचसे विद्यार्थी मित्र म्हणत होते, सर तुमची आजपर्यंत एकही बातमी खरी ठरली नाही, कशासाठी व्हिडिओ टाकतात, तुम्ही महसूल विभागाचेच व्हिडिओ टाकत जा. तर निश्चितपणे हे सजेशन सुद्धा चांगलं आहे, परंतु बातमी खोटी ठरते किंवा माझी जी माहिती असते ती खोटी ठरते का खरी असते याचं अनालिसिस तुम्हीच करू शकता. तर आज व्हिडिओ बनवण्यामागचं कारण जे आहे, तर मित्रांनो, आज 14 ऑक्टोबर 2022 रोजी त्या ठिकाणी जी 2021 ची पोलीस भरती होती रखडलेली, त्याचा जी आर येऊन गेलेला आहे. आणि पोलीस भरतीचा मार्ग त्या ठिकाणी जवळपास 11,443 पदे 2021 मध्ये जे काही निर्बंध लावलेले होते तर त्याच्या पदभरतीमध्ये निर्बंध काढण्यात आलेले आहेत. आणि त्या ठिकाणी ही प्रक्रिया परीक्षेची त्या ठिकाणी सुरू होणार आहे. राहिला जिल्हा परिषदेचा पदभरतीचा प्रश्न, तर त्या ठिकाणी काल परवा आपण बघितलं की त्या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी मंत्री महोदयांनाच त्या ठिकाणी विचारणा केलेली होती आणि आपण बघितलं असेल व्हायरल झालेली जी काही क्लिप होती. तर मित्रांनो, माझं तुम्हाला अतिशय रास्त सजेशन आहे, साहजिक आहे, तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे ईगर आहात किंवा अतिशय उत्सुक आहात, कधी एकदाची पदभरती येते, कधी जाहिरात येते, परंतु थोडंसा धीर ठेवणं, पेशन्स ठेवणं गरजेचं आहे, एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगू शकेल. जिल्हा परिषद पदभरती असेल, तलाठी पदभरती असेल, तर मला मॅक्झिमम डेली जवळपास मित्रांनो 100 ते 150 मेसेज जे आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून, तर ते तलाठी पदभरती कधी येणार सर, ZP पदभरती कधी येणार सर, या पद्धतीचे प्रश्न असतात. तर तुम्हाला एकच गोष्ट सांगेल की मित्रांनो, एक एक वाट त्या ठिकाणी मोकळी होताना दिसत आहे, थोडंसं धीर ठेवा. सगळं त्या ठिकाणी जे काही पदभरती बाबत आहे तर ते निश्चितपणे चांगले जे काही दिवस आहेत म्हणूया किंवा ते दिसायला लागतीलच. पोलीस पदभरतीबाबत जे आहे किंवा पोलीस भरतीबाबत जे आहे, तर मित्रांनो, जे लोक पोलीस भरतीची तयारी करत होते तर त्यांनी सुद्धा आता लवकरच परीक्षा त्या ठिकाणी होणार आहेत. आता मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी मित्र मला म्हणतात की सर तुम्ही म्हटले होते की दसऱ्यानंतर दिवाळीपर्यंत तलाठी पदभरती येण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद पदभरतीबाबत सुद्धा त्या ठिकाणी निश्चितच काही ना काही येऊ शकतं असं मी यापूर्वी सांगितलेलं होतं. परंतु मित्रांनो, सध्या पदभरतीचं जे आहे तर ते मंत्रालयीन स्तरावर सुद्धा जे काही यंत्रणा आहे तर त्यांना सुद्धा त्याबाबत निश्चित असं काही सांगता येत नाहीये. त्यामुळे आता बघूया, वेट अँड वॉचची भूमिका ठेवून त्या ठिकाणी पदभरती लवकर यावी अशी मी सुद्धा परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे. आणि निश्चितपणे मित्रांनो, तोपर्यंत आपला इतर अभ्यासही सुरू ठेवा, कारण आता जी काही 8 ऑक्टोबरला MPSC गट ब अराजपत्रित परीक्षा झाली ती सुद्धा देणं अपेक्षित होतं.
त्यानंतर गट क परीक्षा आहे 5 नोव्हेंबरला, तर ती सुद्धा परीक्षा तुमच्या डोळ्यासमोर आहे. नुसता तलाठी पद भरतीन, जेडपी पद भरतीन, त्रागा असंतोष वगैरे या गोष्टी करू नका. वाट आपली आपणच त्या ठिकाणी चोखाळणं गरजेचं आहे. हा मार्ग जर बंद दिसत असेल तर दुसरा मार्ग, दुसरा दरवाजा आपण ठोठावणं हे नॅचरल जस्टिसनुसार किंवा एक नैसर्गिक न्याय तत्वानुसार आहे. नुसता बंद असलेला दरवाजाच जर उघडण्याचा प्रयत्न करत असाल तर ते चुकीचं आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. त्यामुळे एक दरवाजा बंद दिसत असेल तर निश्चितपणाने दुसरा दरवाजा म्हणजे दुसरा मार्ग, दुसरा परीक्षेचा मार्ग पुढील जाहिरात येईपर्यंत त्या ठिकाणी आपण तो अभ्यास करणं अपेक्षित आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यामुळे मित्रांनो, जे लोक पोलीस भरती करत आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा. आणि आता तलाठी पद भरती आहे, जेडपी पद भरती आहे, तर माझ्या सकट आपण सर्वजण फक्त वेट अँड वॉचची भूमिका ठेवूया. कारण मित्रांनो, आपला त्रागा करून किंवा आपला असंतोष व्यक्त करून काहीतरी त्या ठिकाणी म्हणजे आदळ आपट करून काही जाहिराती येणार नाही. शासनाच्या सरकारच्या धोरणांनुसारच त्या ठिकाणी निर्णय होत असतात. त्यामुळे शांतता ठेवा, धीर ठेवा, अभ्यास करत राहा. सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद.